द कोथळी टाइम्स न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील घडामोडी. कवठेसरच्या मैदानात बाल रफिक शेख विजयी उर्सानिमित्त आयोजन. प्रवीण कुमारला केलं चितपट. महाराष्ट्र केसरी पैलवान बाल रफिक शेख यांना अवघ्या 15 मिनिटाच्या कुस्तीत हरियाणाच्या लाडापूर आखाड्याच्या महान भारत केसरी पैलवान प्रवीण कुमार याला छडीटांगावर चितपट केलं. कवठेसर तालुका शिरोळ येथे श्री सात सय्यद हजरत मुर्तुजा पीर उर्सानिमित्त जय हनुमान तरुण मंडळ व कैलासवासी यशवंत पाटील प्रतिष्ठान यांच्या वतीनं कुस्तीचं आयोजन केलं होतं. अध्यक्षस्थानी श्री दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील होते. मयूर उद्योग समूहाचे प्रमुख ॲडव्होकेट सुशांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. द्वितीय क्रमांकासाठी पंजाबचा राष्ट्रीय विजेता पैलवान सीमा पंजाब यानं ढाक टांगेवर राष्ट्रीय विजेता पैलवान हरीश याला 20व्या मिनिटाला आसमान दाखवलं. तृतीय क्रमांकाच्या कुस्तीत पुण्याच्या हनुमान आखाड्याचा पैलवान राजू खान यानं इचलकरंजीच्या व्यंकोबा तालीमचा पैलवान श्रीमंत भोसले याला पराभूत केलं. यावेळी महिलांच्या कुस्त्यांचं आयोजन केलं होतं. यामध्ये नाशिक तालीमच्या पैलवान वैशाली अय्यरकर हिने एक टांगी डावावर शहापूर तालीमची पैलवान आर्या नवनाळेला पराभूत केलं. लहान मोठ्या अशा 50 हून अधिक कुस्त्या झाल्या. गणपतराव पाटील, गोकुळदूत संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील व जवाहर सहकारी साखर कारखान्याचे प्रकाश आवाडे यांचं सहकार्य यावेळी लाभलं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष राम शिंदे, जवाहर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब चौगुले, माजी सरपंच बशीर फकीर, सुभाष पाटील आदी यावेळी उपस्थित होते. द कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा.